नवी मुंबईच्या राजकारणावर नाईक कुटुंबियांचे वर्चस्व सर्वश्रुत आहे, पण या वर्चस्वाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जबर धक्का बसला आहे। लोकसभेत संजीव नाईक यांना तर विधानसभेत गणेश नाईक यांना पराभव सहन करावा लागला, ज्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा धोका न घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। मागील निवडणुकीत बोनकोडे प्रभागातून बिनविरोध निवडून येणारे सागर नाईक यांना त्याच प्रभागातील स्थानिक पदाधिकारी मुनावर पटेल यांनी विरोध केला होता। यावेळी ग्रामस्थांनी एक बैठक घेऊन मुनावर पटेल यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती। नाईक साहब का जो आदर हमारे दिल में है वो हमेशा कायम रहेगा, इस इलेक्शन के बाद भी कायम रहेगा। हमारी सिर्फ एक ही विनंती थी उनको कि दादा इस बार कोई कैंडिडेट हमारे गाँव से हो, ताकि वो हमारी छोटी छोटी चीजों पर बारीक ध्यान रख सके, जिसके लिए हम आप तक पहुँच नहीं पाते। इतनी ही उनसे विनंती है, मगर बहुत दिन जाने के बाद जब कोई रिजल्ट निकलता नजर नहीं आ रहा है तो मजबूर होकर हमको ये कदम उठाना पड़ा। तर कुठेतरी मुनावर पटेल शिवसेनेत जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती, पण मुनावर पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून खैरणे गाव प्रभागात उमेदवारी देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे। खैरणा गाव से मुझे दादा ने उमेदवारी देने की बात कही है। हम पूरे खैरणा गाव दादा का शुक्रगुजार करते हैं कि दादा ने खैरणा गाव की मांगों को माना है और इस बार खैरणा गाँव से मुस्लिम उम्मीदवार दिया है। दरम्यान मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार बोनकोडे परिसरातून राष्ट्रवादीकडून मुनावर पटेल यांना उमेदवारी दिल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे, ज्यामुळे सागर नाईक यांना कोणत्या प्रभागातून उतरवण्यात येणार याविषयीची उत्सुकता वाढली आहे। दरम्यान नवी मुंबई आवाजच्या प्रतिनिधीकडून खुद्द सागर नाईक यांनाच याबाबत विचारण्यात आले, तेव्हा याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी होईल असे सूचक वक्तव्य त्यांनी केले। अजून ती चर्चा आहे, उद्या शेवटचा दिवस आहे, शेवटचा 3 वाजेपर्यंत तुम्हाला कळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे सह शेखर हंप्रस यांचा रिपोर्ट।